तर मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा समारोप नाशिकमध्ये झाला. यावेळी जरांगे पाटलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ यांना टीकेचं लक्ष्य केलं. दरम्यान विधानसभेला पाडापाडी करायची की उमेदवार द्यायचे याचा निर्णय 29 ऑगस्टला घेतला जाणार आहे. बघूया या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. बालेकिल्ला भुजबळांचा, नल्ला जरांगेंचा असं चित्र नाशिकमध्ये बघायला मिळालंय. नाशिकचे रस्ते मराठा आंदोलकांच्या गर्दीने अक्षरशः फुलून गेले होते. मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीची सांगता झाली आणि जरांगे पाटलांनी शड्डू ठोकत नव्या लढाईचे संकेत दिले. फडणवीस साहेब, तुम्ही या छगन भुजबळचा ऐकून किती त्रास दिला तरी हे मराठे तुम्हाला पुरून उरल्याशिवाय शांत बसणार नाही. फडणवीस साहेब, तुम्हाला या पवित्र भूमीतून सांगतो नाशिकच्या, माझ्या नादाला लागू नका, आरक्षण द्या. नसता मुळात जळासकट तुमचा भाजपाचे उमेदवार उखडून फेकल्याशिवाय मी शांत बसणार नाही. जरांगेची जी भाषा येते ती मला वाटतं राजकीय भाषा होऊ राहिली. कारण खरं म्हणजे त्यांचं वक्तव्य की पाडापाडी करायला मजा येते, काय सांगू, म्हणजे मराठा समाजांच्या भावनांवर आपण पाडापाड्याची मजा लुटणार आहात का, हा माझा त्यांना त्या ठिकाणी सवाल आहे. लोकसभेला जरांगे फॅक्टरचा अनेक दिग्गजांना मोठा फटका बसला होता, पण आता विधानसभेला पाडापाडी करायची की उमेदवार द्यायचे याचा निर्णय 29 ऑगस्टला घेतला जाणार आहे. यासाठी राज्यभरातल्या मराठा बांधवांना अंतरवाली सराटीत येण्याचं आवाहन जरांगेंनी केलंय. नाशिक जिल्ह्यातल्या गावागावातल्या मराठ्यांनी 29 तारखेला अंतरवाली लिहायचं. 29 तारखेला पाडायचे का उभा करायचे, इथं राईट कार्यक्रम लावणार आहे मराठे दामी. ती लोकशाही आहे, त्यांना 288 जागा उभी करण्याची इच्छा आहे, त्यांनी ती करायला पाहिजे. आणि मग आता पण मी सांगितलं की काय, फक्त त्यांनी जाणवणं एवढंच आहे की या 288 जागामध्ये ज्या दलित समाजासाठी राखीव आहेत तिथे तू नको उभं करू. आदिवासीसाठी जे राखीव आहेत तिथे मराठा समाजाला नका उभं करू, एवढंच सांगतो. बाकी उभं करा सगळीकडे, काय हरकत नाही. जरांगे पाटलांनी नाशिकच्या सभेतून छगन भुजबळांनाही निर्वाणीचा इशारा दिला. काहीही झालं तरी येवल्यात भुजबळांना पाडणारच असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला. असं करू नको येवल्यात, ऐकू ये ना त्या टायमाला म्हशी चिन्हच कळा ना, असं नको म्हणू. येवरेनं गेलाच पाहिजे ते हो, त्याने लय त्रास दिलाय. आणि ते येवल्याचे लोक मला येऊन सांगायचेत तुम्ही जरी निवडून द्या म्हणले तरी आम्ही त्याला पाडीत असतो, इतके ते बी येऊन करतील. माझ्या येवला लासलगाव मतदारसंघावर पूर्णपणे विश्वास आहे. मी तिथं गेलो, हा विकास हा मुद्दा घेऊन गेलो, ते काम इमाने इतबारे आजपर्यंत आत्तापर्यंत मी पार पडतो आहे आणि त्याच्यावर लोकांचा विश्वास आहे. मला काही काळजी नाही, एवढंच सांगतो. रविवारी सांगलीत OBC आरक्षण बचाव महाएल्गार सभा पार पडली. मराठा समाजाला OBC आरक्षण देणार नाही हे भुजबळांनी ठणकावून सांगितलं, तर काहीही झालं तरी OBC आरक्षण घेणार असं जरांगे म्हणतात. मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य नाही म्हणजे नाही, नाही देणार. OBC आरक्षण देणार नाही. आता म्हणाल सगळे सोयरे, अरे सगळे सोयरे कुठून आणलं नवीन? आरक्षण सगळ्या सोयऱ्यांना देणं शक्य नाही. लक्षात असू द्या, कोणाचा बाप जरी आडवा आला ना तरी मराठ्यांना OBC आरक्षण मिळू द्यायचं. कोणी पण आडवं येऊ दे, प्रत्येक जिल्ह्यात नोंदी सापडल्या याचा अर्थ मराठा हा OBC आरक्षणात. जरांगे पाटलांच्या लढ्याला 29 ऑगस्टला वर्ष होते, त्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत निर्णय घेणार का की उमेदवार पाडापाडीचे आदेश देणार याकडे आता राज्याचं लक्ष असेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.